जवळजवळ 12 जिल्ह्यातनं हा रोड जातो आणि 27,000 एकर जमीन नष्ट होणार आहे. अशी जर मी जमीन प्रत्येक ठिकाणी केली तर येणाऱ्या पिढीला खायचं काय आहे. आणि हा कृषी प्रधान देश अदानीने अंबानीच्या ताब्यात द्यायचं ह्या सरकारचं चाललंय, तेव्हा ह्या सरकारला ह्या देशातनं हद्दपार करणं गरजेचं आहे. रस्ता रद्द झाला पाहिजे, रद्द झाला पाहिजे, नाही झालं तर आम्ही खायचं काय. या सरकारला खाजगीकरण करून देशाची वाट लावायची. मला पैसे नको, कारण आम्हाला जमीन पाहिजे. डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त, शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध. या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत. विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बसची सुविधा. कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी. म्हणूनच 10वी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय. दर्शको नमस्कार, मी आता कोल्हापूरमध्ये आहे. कोल्हापूरमध्ये बघायला गेलो तर घेरा डालो डेरा डालो आंदोलन हे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये सुरुवात करण्यात आलेली आहे. या आंदोलनामध्ये आता काही शेतकरी वर्ग जमा झालेला आहे आणि नेते मंडळींनी आता हा मोर्चा सुरू केलेला आहे. या आंदोलनामध्ये आलेले हे शेतकरी आहेत. काय, कुठलं गाव? मी तिळवणी हातलोण तालुका हातकणंगलेमधून आला. काय काय विषय आहे, काय म्हणताय? शक्तीपीठ रद्द व्हायला पाहिजे. काय बरं रद्द व्हायला पाहिजे? शेती जात्यासाठी जवळ 27,500 एकर झालं आहे ह्या रस्त्यासाठी. शेती गेल्यावर कुठल्या नाही जास्त. नमस्कार. नमस्कार. किती जाते शेत? माझी 50 एकर जाते. काय सांगताय? भाव भाव म्हणजे एक 10 जण भाऊ आहे. मी 50 एकर जाते, संपूर्ण जमीन जाते, एक इंच राहत नाही, कुठेही राहत नाही. आणि शक्तीपीठ रद्द झालंच पाहिजे. रद्द व्हायला पाहिजे. रद्द व्हायलाच पाहिजे. कुठलं? कुठून आलं? वन्नूर तालुका काकल. बर, काय काय म्हणणं आहे? सरकार आता विकासाच्या धोरणाला घेऊन आता हा मार्ग चालू केलेला आहे. रद्द व्हायसाठी नेते मंडळी सगळे शेतकरी रस्त्यावरती उतरल्यात. हा रस्त्याची गरज असताना देखील राज्य सरकार हे हा रस्ता शेतकऱ्यांच्या मुंडक्यावर बसत असून हा आमची शेत जमीन त्यांनी घेत आहेत आणि याला पर्यायी मार्ग ऑलरेडी त्यांनी केला आहे. मिरज पासून सोलापूर पर्यंत हा जो रस्ता आहे हा पंढरपूरला जातो. सोलापूर पासून पूर्ण मराठवाड्याला रस्ता जोडला जातोय आणि ह्या रस्त्याची 805 किलोमीटरचा हा लांबीचा रस्ता आहे. 300 फूट याची रुंदी आहे. जवळजवळ 12 जिल्ह्यातनं हा रोड जातो आणि 27,000 एकर जमीन नष्ट होणार आहे. ह्याच्यात ना आपण भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून समजतोय. अशी जर मी जमीन प्रत्येक ठिकाणी केली तर येणाऱ्या पिढीला खायचं काय आहे. रोजगाराची तर आत्ताच्या घटकेला जी अवस्था झाली आहे, सरकार म्हणते आम्ही रोजगार देणार, रोजगार कुठल्या पद्धतीने? आता जर मी ही शेतीच गेली तर पुढच्या येणाऱ्या पिढीला याचा काय बेनिफिट मिळणार आहे आणि काय? याच्याबद्दल अगोदर सरकारनं त्यांचं धोरण स्पष्ट करावं. आमचं आम्ही माणगावमध्ये आहे. आमच्या माणगावातनं पूर्णपणे 100 एकर क्षेत्र जमीन जाते. ज्या 100 एकर क्षेत्र जमीन आहे याच्यातून संपूर्ण ऊस पट्टा आहे. आमच्यातल्या कित्येक लोकांनी संपूर्ण जे क्षेत्र आहे नदीशनं पाईपलाईन करून एक आता 10 वर्ष झाले शेत जमीन पिकवायला लागल्यात आणि आता ही सर्व शेतकऱ्याला उद्धवत पूर्णपणे निर्णय चुकीचा आहे. एक तर या रद्द हा महामार्ग रद्द करायलाच पाहिजे. ह्याच्याशिवाय आम्ही आता ही लढाई पहिले ह्याच्यावर काही करायला लागलो. आम्ही स्वतःचे म्हणजे त्याच्यात प्राण देखील टाकायला आम्ही तयार आहे. हा याच्यातला एक भाग म्हणून समजा तुम्ही. मी काय या गोष्टी आम्ही ह्या बोलत नाही, पण याच्यातला एक भाग आहे. परंतु आम्हाला एवढंच बोलायचं आहे की कृषी प्रधान देश असताना तुम्ही शेतीच नष्ट करायला लागलाय. आमचे गावचे रद्द झालंच पाहिजे. शेतकऱ्यांचं संपूर्ण नुकसान होणार आहे सगळं. काय आणि हे रस्ता रत्नागिरी नागपूर रस्ता आहे, त्याला लागून 4 किलोमीटर रस्ता आहे. कशाला काय कारण गरज आहे? पर्याय रस्ते असताना कोल्हापूर जिल्ह्यातून 5 हायवे जातात. पुन्हा बेंगलोर जातो, रत्नागिरी नागपूर रत्नागिरी आहे, संकेश्वर आंब्याला जातो परत. आणि आता आमच्या कागल तालुक्यामधून मिनी गोवा म्हणून रोड पूर्वी होता, ते आता परत आणि मोजमाप झालंय, तो सुद्धा होणार आहे. मग पर्याय सगळे रस्ता असताना तुम्ही हे शेपरेट असं काढायचं काय आवश्यकता? 100 एकर क्षेत्र. नमस्कार. नमस्कार. कोगिल बुद्रुक. वय काय? 73. किती जमीन जाते? 6 एकर. 6 एकर जाते. हो. किती जण आलाय? सगळे मित्र घेऊन आले. मित्र काय सांगाय? काय सरकार रस्ता रद्द झाला पाहिजे. रद्द झाला पाहिजे. नाही झालं तर आम्ही खायचं काय? नातवाने खायचं काय? आम्ही गेलो, नातवाने खायचं काय? आम्हाला
गोरगरिबांनी काय काय याचं रद्द व्हायला पाहिजे, रद्द व्हायला पाहिजे, रद्द व्हायला. सरकार म्हणते विकास नाही ना, आम्हाला पैसे नको, खरं आम्हाला जमीन पाहिजे, जमिनीचा अतिशय. हो नमस्कार, किती किती जमीन जाते? एकर जात्या. काय रद्द व्हायला पाहिजे म्हणतात, काय तुमचं काय मत आहे? ना ना द्यायची नाही, द्यायची नाही, नाही आम्ही खायचं काय पुरण बाळ काय काय बाळबाळ काय पुरण काय खायचं, मागल्या मागल्या पिढीनं काय खायचं, मागच्या पिढीनं काय खायचं म्हणून द्यायला नाही. नाही द्यायची. आमचं गाव बामणी तालुका कागल, अगोदर आमच्या गावात जमीन पुनर्वसनला गेलेलं आहे, 300 एकर गेलेले, आता परत 300 रस्त्याला गेल्या, कागल मुंगळ रोड मोठ्याला गेल्या, रस्त्याला गेल्या, परत कॅनल गेला आणि परत हे आले, परत आणि ती 300 एकर गेले, आमच्या गावात जमिनीत राहत नाही, रस्त्याला झालंच पाहिजे. आमची 2 एकर जमीन जाते, अशा बऱ्याच कुटुंबाच्या जमीनी जास्तीत जास्त आमच्यापेक्षा 1-5 एकर 10-10 एकर जाणारे लोक त्या पिढीने काय काय यायचं, तेव्हा हे रद्द झालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे. बोला. आमची 6 एकर जमीन जाते सांगवडे, याच्यामधून 6 एकर जमीन आमची जाते. नमस्कार साहेब. नमस्कार. कोणता गाव? शेळप. शेळप. हां. किती जाते जमीन? काय काय किती एकर जमीन? 1 एकर जमीन जाते माझी. हो. गावात काय विरोध आहे लोकांचा? गावात आमच्या सगळ्या लोकांचा विरोध आहे, कारण प्रत्येक ठिकाणी रस्त्याची सुविधा प्रत्येकाने त्यांनी घेतलेली आहे, प्रत्येक ठिकाणी रस्ता तर सगळ्यांनी असं द्यायचं म्हणतो. शेती आम्हाला कमी आहे. अल्पमुदर शेतकरी आहे, अल्पमुदर शेतकरी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील 87 अल्पमुदर शेतकरी आहे. कणेरी मठ, विठ्ठल नंदेव यादव. माझ्या 1/2 एकर शेती जात्या. हा देश कृषीप्रधान देश आहे आणि हा कृषीप्रधान देश अदानीने अंबानीच्या ताब्यात द्यायचं ह्या सरकारचं चाललंय, तेव्हा ह्या सरकारला ह्या देशातनं हद्दपार करणं गरजेचं आहे, तर शेतकरी वाचणार आहे आणि शेती राहणार आहे. हे सगळं ह्या सरकारला खाजगीकरण करून देशाची वाट लावायची आहे. तर जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा पद्धतीच्या घोषणा देत घेरा डालो डेरा डालो अशा पद्धतीचं हे सुरू असलेलं आंदोलन आणि या आंदोलनात सहभागी झालेले हे सगळे शेतकरी वेगवेगळ्या भागातून ग्रामीण भागातून आलेले हे सर्व शेतकरी आहेत आणि त्यांच्या ह्या केलेल्या त्यांनी मांडलेल्या ह्या मागण्या आहेत. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामॅन वैभव पाटील, समी अभिजित, धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.